आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. म्हणजे टॉकयात हेडलाईन्स वर. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस, अनेक नावांची चर्चा. दक्षिण की उत्तर रायगडला संधी मिळणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता. नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल. वडखळ येथे तिहेरी अपघातात 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू. राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. महाबळेश्वर जवळ जंगलात लागलेल्या वणव्यात अनेक झाडे जळून खाक. बंद घराची खिडकी उघडून रोख रकमेसह 22,000 रुपयांचे दागिने लंपास. पंचायत समिती सेस फंडातून आदिवासी बांधवांना साहित्य वाटप, माजी सभापती कांचन पारंगे यांचा पुढाकार. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर 11 एप्रिल पासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद असल्याने या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा असून जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील 3 दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना अचानक राजीनामा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मधल्या काळात सुरेश लाड नॉट रिचेबल होते, ते भाजपात जातील अशाही चर्चा होत्या. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी यशस्वी मध्यस्थी करत सुरेश लाड यांची नाराजी दूर केल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. आपण पक्षात पुन्हा पूर्वीसारखेच कार्यरत होणार असलो तरी जिल्हाध्यक्ष पदावर राहणार नसल्याचे सुरेश लाड यांनी अलिबाग येथील बैठकीत जाहीर केले होते. सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडल्याने लाड यांच्या इतका ताकदीचा नेता जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाला शोधावा लागणार आहे. दक्षिण रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदित्य तटकरे, आमदार अनिकेत तटकरे अशी मोठी ताकद असल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्षपद उत्तर रायगडमध्येच राहण्याची शक्यता आहे. उरणचे प्रशांत पाटील यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. विद्यमान कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, महिलाध्यक्ष उमा मुंढे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील अशी पक्षाची 3 महत्वाची पदं खालापूर तालुक्यात असल्याने उत्तर रायगडचा विचार झाल्यास उरणचे प्रशांत पाटील आणि कर्जतचे सुधाकर घारे यांना संधी मिळू शकते. खासदार सुनील तटकरे याबाबत निर्णय घेणार असले तरी माजी आमदार सुरेश लाड यांना विश्वासात घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोह्याच्या मधुकर पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडते की उरण कर्जतला संधी मिळते याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या एमआयडीसीतील वेस्ट क्लॅप पॉलीकॅप कंपनीला आग लागली आहे. ही आग मोठी असून आगीच्या धुरांचे लोळ सर्वत्र पसरत आहेत. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे. पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लॅप पॉलीकॅप कंपनीला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट क्लॅप पॉलीकॅप कंपनी ही केमिकल कंपनी आहे. आग लागल्यामुळे कंपनीच्या वरच्या भागात 4 ते 5 कामगार अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. पेंट जवळील वडखळ गावाच्या हद्दीत तिहेरी अपघात होऊन अपघातात 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. बंद पडलेला आयशर टेम्पो मुंबई गोवा महामार्गाच्या लेनवर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभा होता. पर भरधाव वेगात असताना आयशर टेम्पो बंद असल्याचे लक्षात येताच चालकाने धडक वाचवण्याचा प्रयत्न केला. मागून येणारी स्कूटी आणि मोटारसायकलीवरील चालकांनी आपल्या गाड्यांचा वेग कमी केला. पाठीमागून येणाऱ्या मिनी बसवरील चालक उमेश गमरे याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने त्याने स्कूटी आणि मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूटी चालक सनोमर काजमी आणि मोटारसायकल चालक विनोद सिंह गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. औरंगाबाद येथे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये हिंदू मुस्लिम धर्मामध्ये द्वेष निर्माण होईल असे विचार त्यांनी मांडले. मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याने मिरजमध्ये राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करून अटक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावरती रातुकाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. परवा हनुमान चालीसा वाचले, मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा आणि त्यांच्या पती
खासदार आणि आमदार दोघे असताना त्यांना अटक करून जेलमध्ये पाठवलं जातं. मग राज ठाकरे कुठल्या पक्षाचे जावई आहेत का केंद्र सरकारचे ते आणि कोण नातेवाईक आहे त्यांना झेड प्लस सुरक्षा आणि हे ताफा दिला जातो. राज ठाकरे फक्त संडासला बसलेलं जेवढं मीडिया दाखवत नाही आणि सगळे त्यांचं हे सगळं दाखवलं जात आहे. हे कुठल्या पक्षाची सुपारी घेऊन हे काम करतात आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात. आमच्या पोलीस खात्याला आणि समाजाला वेटीस धरून ह्यांनी कुठला हेतू साध्य करणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य अल्पसंख्याक माणसांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अशा या राज ठाकरेंचा केंद्र सरकारनं बंदोबस्त करावा अशी मी केंद्र सरकारकडे मागणी करत आहे. यावेळी प्रमोद इनामदार, जैलाब शेख, गंगाधर तोडकर, जावेद मनेर, राहुल इनामदार, दिनकर काकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तो विदमुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12 72-77-47-38-54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. महाबळेश्वर येथील बॉबिक टर्न पॉइंट जवळील जंगलात अज्ञाताने लावलेल्या वणव्यात अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. अनेक वनस्पतींचे यामध्ये नुकसान झाले असून सह्याद्री प्रोटेक्टर्स आणि फळणे वस्तीतील काही तरुणांना या वणव्याची खबर समजताच 4 तासाच्या परिश्रमानंतर वणवा आटोक्यात आणण्यात यश आले आहे. पर्यावरण प्रेमी विजय फळणे, तन्मय फळणे, अभिषेक जाधव, सह्याद्री प्रोटेक्टर्सचे सत्यम फळणे, सागर फळणे, संदेश भिसे, आशिष पवार आणि शुभम केळघणे यांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. दिवसेंदिवस वणव्यांमुळे, बेसुमार वृक्षतोडीमुळे अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आणि अस्तित्व महाबळेश्वर मधून कमी होताना तीव्रतेने दिसून येत आहे. पर्यटन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात, परंतु वन्य प्राण्यांचा अधिवास आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा. कासार पिंपळ गावात ताराचंद तिजोरे यांच्या बंद घराची खिडकी उघडून रोख रकमेसह 22,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. लताबाई तिजोरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम गायब झाले असून राहुल बाबासाहेब पगारे यांनी घराच्या खिडकी वाटे घरात प्रवेश करून घरातील कपाटाचा दरवाजा चावीने उघडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सुनील नजम, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. माजी सभापती कांचन पारंगे यांनी पंचायत समिती सेस फंडातून आदिवासी बांधवांना विविध वस्तूंचे वाटप केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. कृष्णा पारंगे यांनी सरपंच तर कांचन पारंगे यांनी सभापती म्हणून जनसेवेची अनेक लोकोपयोगी कामे हाती घेऊन यशस्वी केली आहेत. परिसरातील स्वच्छता, गटारे दुरुस्ती, रस्ते, सभामंडप, बसस्थानक, पथदिवे, ईश्रम कार्ड अशा सामाजिक कार्यांनी नागरिकांची मने जिंकली आहेत. गुरुवारी पंचायत समिती सेस फंडातून साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन रिस येथे करण्यात आले होते. यावेळी माजी सभापती कांचन पारंगे, सरपंच ताई पवार, उपसरपंच श्वेता कांबळे, माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या हस्ते शिवनगर आदिवासीवाडी येथील तरुणांना बँजो साहित्य, मोहपाडा शिंदीवाडी येथील नागरिकांना टेबल, खुर्च्या, सतरंजी साहित्य वाटप, लोधिवली कुरंगळेवाडी येथील नागरिकांना सतरंजी साहित्य वाटप, रिस बौद्धवाडा येथे जेवणाची भांडी, सतरंजी साहित्य वाटप करण्यात आले. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.